आज दहा वाजून सतरा मिनिटांनी सूर्यग्रहण पाहता येणार आहे सकाळी दहा वाजून सतरा मिनिटांपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत आज महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे आणि ह्याच काळात नाशिकच्या रामकुंडावर स्नान करत जप तप करत करण्यासाठी आता मोठी गर्दी देखील पाहायला मिळते नाशिकला धार्मिक असं महत्त्व आहे आणि ग्रहण काळात स्नान करण्यासाठी विशेषतः महत्त्व दिलं जातं मात्र यंदा ह्यावर कोरोनाचं सावटही पाहायला मिळतं आहे आणि ह्याच संदर्भातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी आज संपूर्ण देशामध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे तर हेच सूर्यग्रहण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण म्हणून संबोधलं जाणार आहे सकाळी दहा वाजून एक मिनिटांनी ते दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत महाराष्ट्रामध्ये विविध टप्प्यांवर हे सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे मी आत्ता उभं असलेल्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये याच सूर्यग्रहणाच्या काळामध्ये अनेक लोक अनेक भाविक हे जप जाप तप करण्यासाठी या काळामध्ये येत असतात मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अंशी याचं सावट पाहायला मिळतंय एकंदरीतच नाशिकचा रामकुंड परिसर जर बघितला तर याच ठिकाणी अनेक संदर्भ दिले जातात प्रभू श्रीरामचंद्र असतील सीता असेल यांच्या अनेक जप तप या ठिकाणी केल्याचं सांगितलं जातं त्याचे दाखले देखील दिले जातात आणि त्याच अनुषंगानं अनेक लोक जे आहे ते सूर्यग्रहण काळामध्ये या ठिकाणी जप करण्यात येत असतात ता, स्नान करण्यासाठी येत असतात मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जे रेग्युलर विधी या ठिकाणी केले जात त्याचपैकी अनेक लोकं या ठिकाणी स्नान करण्यासाठी गोदावरी पात्रामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतं आहे तर अगदी मोजके लोक जे आहेत ते या काळामध्ये सूर्यग्रहणाच्या काळामध्ये या ठिकाणी स्नान करताना जप करताना मंत्रोपचार करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे एकंदरीतच यंदाच्या वर्षी सूर्यग्रहण काळामध्ये काही अंशी रामकुंडावरची संख्या जी आहे ती घटलेचं आपल्याला म्हणता येईल मात्र आत्ता ही सुरुवात आहे त्यामुळे येत्या काळात या सूर्यग्रहण पाहण्यासाठी कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं देखील महत्त्वाचं ठरेल व्हिडिओ जर्नलिस्ट बबन सदगीर सह किरण ताजने झी मीडिया नाशिक